तुम्ही जी टेंडर आहे एक्सेप्ट करता, आर देर विद इन 5% ऑर इट इज मोर दॅन 5% ऑफ द एस्टिमेटेड कॉस्ट? आणि ती पॉवर तुमकां कोणी दिल्या? अबोव 5% एक्सेप्ट करपाक तुमकां पॉवर कोणी दिल्या? हांव एक्सप्लेन, हांव सांगता तुमकां, हे टोटल ज्यो शाळा आसा ह्यो जवळपास 360 शाळा आतां पर्यंत कंप्लीट केल्या. 217 शाळा ज्यो आसा ह्यो ऑनगोईंग आसा. बोर्डा कडे अबाव 5% दिवपाची पॉवर GSIDC ही चेअरमॅना कडे आसा, आनी चेअरमॅन इट सेल्फ ही पॉवर ही ऑलरेडी चेअरमॅना कडे बोर्डान दिल्ली आसा. बोर्ड हॅज अप्रूव्ड दीस अबाव 5% पॉवर ही चेअरमॅना कडे दिल्ली आसा. अँड चेअरमॅन स्वता जे आसा हो प्रोजेक्ट हे ताका अप्रुवल दिता. एस्टिमेटेड जो शेड्यूल रेट जो आसा तो एज पर युअर दॅट एस्टिमेटेड शेड्यूल रेट हाज्याच प्रमाणे केल्लो आसा. बट ताज्या फक्त तुमचे म्हणणे आहा की फायनान्शियल फायनान्शियल इम्प्लिकेशन घेता काय नाही इतकेच म्हणणे आहे तुमचे, बरोबर आसा? फायनान्स डिपार्टमेंटातल्यान अप्रुवल घेता काय ना, गरज आसा की ना, हा माझा प्रश्न. बट एट प्रेझेंट तरी म्हाका दिसता हाजी GSIDC अबाव वचपा खातीर हाजी पॉवर जी आसा ही चेअरमॅना कडे आसा. मातशें म्हजो प्रश्न वेगळे तरेचो आसा. म्हजो प्रश्न माननीय मुख्यमंत्र्याक नजरेक हाडून दिवपाक जाय की एक जर अशें करतले जाल्यार फायनान्शियल अप्रुवल जाय. हांव जस्ट तांचो फक्त एकूच जो आसा ताका खरेंच फायनान्शियल परमिशन जाय काय कितें डेट आय चेक.